मुखी हरि वसो तुझी कुशल धाम नामावली। क्षणात पुरवील जी सकल कामना मावली। कृपा करिषि तू जगत्रय निवास दासावरी। तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी। मित्रांनो, तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगतायत की हे ईश्वररूपी धाम म्हणजे हे घर आहे आणि या घरामध्ये परमेश्वरा तुझा अखंड वास असू दे, मला तुझ्या नामाची बुद्धी होऊ दे, मला तुझं नाम घेण्याची बुद्धी दे, सतत सतत नामस्मरण माझं होऊ दे, त्या तोंडातून तुझी जपजाप्य होऊ दे, नामस्मरण होऊ दे, आणि या जगामध्ये स्वर्गलोक इहलोक आणि पाताळ लोक या तिन्ही जगा या तिन्ही लोकांमध्ये राहणाऱ्या भक्तांवर तू कृपा कर, कृपेचा वर्षाव कर आणि तुझी आम्हाला सतत सतत कृपादृष्टी होऊ दे, आमचं आत्मज्ञान वाढू दे आणि आम्हाला चांगली बुद्धी दे। मित्रांनो, आपण आता ही भरत वाक्याची तीन कडवी अभ्यासली, यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? आपल्याला मोरोपंत हेच सांगता आहे सतत की तुम्ही सज्जनांच्या सहवासात राहा, सज्जनांची संगती धरा, चांगली संगत केली तर तुम्ही चांगले घडाल, वाईट संगतीला लागला तर तुम्ही बिघडाल, आणि हे सर्व करत असताना तुम्ही तुमच्या नामस्मरणाकडे ढळू नका, नामस्मरण चांगले करा, तुम्ही तुमच्या निश्चयावर ढळू नका, तुमचा संकल्प तुमचा ध्येय हे तुम्ही तडीस न्या आणि हे तुमचं व्यवस्थित होऊ द्या, यातून तुमचं चिचलित होऊ देऊ नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मदमोह माया मत्सर राग लोभ हे जे सहा शत्रू आहेत यांचा नाश करा, कारण हे तुमच्या जर मनात राहिले तर तुम्ही बिघडायला वेळ लागणार नाही। याप्रमाणेच अहंकार आणि गर्व हे सुद्धा धरू नका, या ह्यामुळे सुद्धा तुमची बुद्धी नतभ्रष्ट होईल, म्हणून तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा। यासाठी आपण काही दोन तीन उदाहरणंसुद्धा पाहिलेली आहेत, भुंग्याचं आपण उदाहरण पाहिले, जलधारांचं उदाहरण पाहिले। गर्व आणि अभिमान नसावा यासाठी आपण प्रसिद्ध उद्योग समूहाचे मालक श्री रतन टाटा यांनी काय सांगितलं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। मित्रांनो, हे अतिशय सोपे काव्य आहे, साधी भाषा आहे, आव्हात्मक भाषा आहे आणि हे मात्रा वृत्तात आहे, यामध्ये 13 आणि अधिक 11 अशी आवर्तन आहे, त्यामुळे भाषा सोपी झाली आहे। मित्रांनो, तुम्ही परत परत हे काव्य वाचा, यातले शब्दार्थ लक्षात घ्या, समजून घ्या, ह्याचं आत्मपरीक्षण करा, म्हणजे तुम्ही तुम्हालाच जाणून घ्याल की आपण कोण आहोत, परमेश्वराने आपल्याला या पृथ्वी तलावर का पाठवले आहे याचे तुम्हालाही आत्मज्ञान मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल। तुम्ही पुन्हा पुन्हा हे काव्य तपासा। जय हिंद, जय महाराष्ट्र।